नमस्कार, एम पी एस सी लाईव्ह ई लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आज एम पी एस सीने दिनांक 9 जुलै 2020 रोजी आपला राज्यसेवा परीक्षेचा मुख्य परीक्षेचा जो सिलॅबस आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. ओके, सो यावर्षीची जी मुख्य परीक्षा होणार आहे, जी आता सप्टेंबरमध्ये पूर्वपरीक्षा आणि त्यानंतर जी प्रलंबित आहे मुख्य परीक्षा, तर मुख्य परीक्षेचा सिलॅबसमध्ये बदल झालेला आहे. तर त्या पद्धतीची नोटिफिकेशन एम पी एस सीने त्यांच्या वेबसाईटवरती आज दिलेली आहे संध्याकाळी, आणि डिटेलमध्ये तो तुम्हाला तिथे डाउनलोड करता येईल की जो का कुठला नवीन सिलॅबस आलेला आहे. जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकतोय, ही नवीन सिलॅबसची कॉपी आहे. तर हे तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती डाउनलोड करण्यासाठी मिळेल. तर बघा, सुरुवातीला पॅनिक होण्याचं कारण नाही आहे, कारण हा सिलॅबस जो बदललेला आहे हा पूर्व परीक्षेचा नाही आहे, ठीक आहे ना. हा सिलॅबस आहे मुख्य परीक्षेचा, त्यामुळे आता जी परीक्षा आपल्यासमोर आहे सप्टेंबरमध्ये जी येणारी परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा आहे. सो त्यामध्ये कुठलाही चेंजेस झालेला नाही, त्याची डेट सेम आहे, परीक्षा पद्धती सारखी आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप मार्क्स दोन्ही पेपरमध्ये तेच डिवाइड आहेत पहिले पूर्वीप्रमाणेच, त्यामुळे तिथे कुठलाही चेंज झालेला नाही आहे. बदल हा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये झालेला आहे, ठीक आहे. तर एक पूर्ण डिटेलमध्ये सविस्तरपणे मराठी लँग्वेजमध्ये त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती हा सिलॅबस मेन्शन केलेला आहे. यामध्येही बघा मित्रांनो, मेन्समध्ये मुख्य करून जे आपले 4 GS चे पेपर होते, जनरल स्टडीज आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, सामान्य अध्ययनाचे पेपर, तर या 4 जे पेपर होते यामध्ये मुख्यत्वे करून बदल करण्यात आलेला आहे. आणि जे इंग्लिश आणि मराठी जे आपले पेपर होते त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे, ते पेपर पूर्वीप्रमाणेच असतील. आणि जे मार्क्सचं जे वेटेज आहे तर ते पण पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही झालेला आहे. सर्व 1/3 असणार आहे निगेटिव्ह मार्किंग, आणि प्रश्नसंख्या वगैरे सर्व पहिलेप्रमाणेच आहे. फक्त जो सिलॅबस आहे, काही नवीन टॉपिक यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत आणि काहीसे जुने जे आहेत ते काढून टाकण्यात आलेले आहेत. तर ते आपण पूर्ण सविस्तरपणे, कारण बराच सिलॅबसमध्ये चेंज झालेला असल्याकारणाने, आपण एक पेपर वाईज येत्या एक दोन दिवसामध्ये एक पेपर वाईज वेगवेगळा आपण सविस्तरपणे तो सिलॅबसमध्ये काय बदल झाला आहे जुन्याच्या, म्हणजे जुन्या सिलेबसच्या तुलनेमध्ये, तर ते आपण येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये बघूयाच. तर इथे पूर्ण हा सिलॅबस आहे. तर तुम्ही हा सिलॅबस खाली डाउनलोडची लिंक दिली आहे मी टेलिग्राम चॅनलची, इथून देखील तुम्ही हा पूर्ण सिलॅबस डाउनलोड करून बघा एकदा नेमके काय चेंजेस झालेले आहे वगैरे. सो पूर्व परीक्षेमध्ये काही चेंज नाही आहे. आणि सविस्तरपणे मलासुद्धा रीड करावं लागेल, कारण आत्ताच नोटिफिकेशन आली आहे, फक्त तुम्हाला अपडेट द्यायचं म्हणून हा व्हिडिओ बनवला मी. तर हा टोटली मला पूर्ण सविस्तर पद्धतीने रीड करावं लागेल, त्यानंतर मग आपण भेटूया 1-2 दिवसामध्ये. सो रीड करा. दुष्काळामध्ये 13वा महिना आलेला आहे, पण तरीसुद्धा रीड करणं तर भाग आहे. ओके, सो थँक्यू, गुड नाईट.